आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर असा स्ट्रॉबेरी केक, तोही नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हा केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक कप आणि थोडंसं वरती असं व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे। मी नेहमी सांगते की पाण्याची क्वांटिटी ही प्रीमिक्सच्या ब्रँडनुसार म्हणजे प्रीमिक्सच्या कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकते, परंतु मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे। तर मला यापैकी पाणी लागतं पाऊण कप पाणी लागतं, तुम्हाला पाणी कमी जास्तही लागू शकतं। तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एक स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली की समजावं आपलं केकचं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल ॲड करत आहे। ते तेलही व्यवस्थित असं एक्झ्यूव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की ते मला कम्प्लीट 1 कप पाणी लागलेलं आहे। त्यानंतर ह्या केक टिनला मी बटर पेपर आणि ऑइल व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि आपलं जे केकचं बॅटर आहे ते ट्रान्सफर करून घेत आहे अशा प्रकारे। आणि हा जो केक टिन आहे ह्या 4 ते 5 वेळा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं की त्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि आपला केक स्पॉन्जी होण्यास मदत होते। त्यानंतर ही नॉनस्टिकची कढई मी घेतलेली आहे, प्रीट होण्यासाठी ठेवली होती। तर यामध्ये अशा प्रकारे एक रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आपला केक टिन ठेवून देणार आहे। आणि सुरुवातीचे 10 मिनिट हाय फ्लेम आणि नंतरचे 20 ते 25 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला केक व्यवस्थित असा बेक होऊन द्यायचा आहे। आता आपला बेकिंग टायमिंग झालेला आहे, आपण पाहू शकतो चाकूच्या साह्याने आपण केक बेक झालेला आहे की नाही पाहणार आहोत। जर चाकू क्लीन आला तर आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। आणि सपोज थोडे जरी क्रम्स जर चाकूला चिकटले तर असं समजायचं की केक व्यवस्थित बेक झालेला नाही आहे। तर त्यासाठी पुन्हा केक हा 5 ते 10 मिनिट लो फ्लेमवर बेक होऊन द्यायचा आहे। आणि आता आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे, त्यामुळे आपण हा केक टिनमधून आपण डिमोल्ड करून घेणार आहोत। त्यासाठी अशा प्रकारे चाकूच्या साह्याने कडा सेल करून घ्यायचे आहेत। कडा सेल केल्यामुळे आपला केक व्यवस्थित केक टिनमधून बाहेर निघतो। बघू शकता एकदम एकसारखा आपला केक असा तयार झालेला आहे। बटर पेपर हे एकदम व्यवस्थित असा निघालेला आहे। त्यानंतर आपल्याला ह्या केकच्या 3 लेयर्स कट करायचे आहेत। त्यासाठी 2 ठिकाणी चाकूच्या साह्याने व्यवस्थित असं मार्क करून घेत आहोत अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि दोऱ्याच्या साह्याने ह्या लेयर्स आपण कट करणार आहोत। चाकूच्या साह्यानेही आपण लेयर्स कट करू शकतो, पण दोऱ्याच्या साह्याने जर आपण लेयर्स कट केल्या तर काहीच मिस्टेक होत नाही आहे। लेयर्स व्यवस्थित एकदम एकसारख्या लेयर्स कट होतात, त्यामुळे ही एकदम इझी मेथड आहे। पाहू शकता तुम्ही एकदम स्पॉन्जी अशा आपल्या केकच्या लेयर्स तयार झालेल्या आहेत। तर इथे मी 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, ती व्यवस्थित असे बीट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी शुगर सिरप घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब हे स्ट्रॉबेरी एसेन्स टाकत आहे। त्यानंतर इथे मी केक बेस घेतलेला आहे आणि त्या केक बेसला अशी पाइपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे आणि आपला केक जागचा हलू नये म्हणून केक बेसला अशा प्रकारे व्हिप क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यावर आपली केकची पहिली लेयर ठेवून घेतलेली आहे। आणि त्या लेयरला व्यवस्थित आता शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे आणि पाइपिंग बॅगच्या साह्यानेच अशा प्रकारे क्रीम लावून घेत आहे। म्हणजे काय होतं की एकदम एकसारखी क्रीम लावली जाते। त्यानंतर अशा प्रकारे स्ट्रॉबेरी क्रश अप्लाय करत आहे। 2 ते 3 चमचे स्ट्रॉबेरी क्रश यूज केलेली आहे मी। त्यानंतर आपली जी टॉपची लेयर आहे म्हणजे सगळ्यात वरची जी लेयर आहे ती मध्ये ठेवत आहे मी। त्याने काय होतं आपल्या केकची हाईटही वाढते आणि आपल्या केकची फिनिशही एकदम व्यवस्थित येते। आणि सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे जी फर्स्ट लेयरला अप्लाय केलेली आहे, पहिल्या लेयरला जी अप्लाय केलेली आहे तीच प्रोसेस दुसऱ्या लेयरला, सोकिंग, व्हिपिंग क्रीम आणि क्रश। आणि त्यानंतर केकची तिसरी लेयर ठेवून घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित शुगर सिरपने सोक करून घ्यायचे आहे आणि व्हिपिंग क्रीम लावून घेत आहे अशा प्रकारे। आता आपल्याला केकचं क्रम्बल कोटिंग करायचं आहे। म्हणजे काय होतं हे जे केकच्या साईडने पडलेले असे क्रम्स आहेत म्हणजे केकचा जो भुगा आहे तो व्यवस्थित आपल्याला केकमध्ये सेट करून घ्यायचा आहे। त्यासाठी जिथे जिथे थोडीशी एकदम नॉर्मल असे अशा प्रकारे आपल्याला थोडी क्रीम लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारचे स्क्रॅपर एका ठिकाणी पकडायचा आहे आणि केकचा जो टर्न टेबल आहे तो फिरवायचा आहे। म्हणजे काय होतं जे क्रम्स आहेत ते व्यवस्थित असे
सेट होतात केकमध्ये, म्हणजे व्हिप क्रीममध्ये व्यवस्थित सेट होऊन जातात. आणि हा जो केक आहे हा आपल्याला 5 ते 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला जी फायनल कोटिंग करायची आहे ती व्यवस्थित करता येते. तर अशा प्रकारे आपलं क्रम्बल कोटिंग एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आपण फायनल कोटिंग करणार आहोत, तर त्यासाठी मी पूर्ण केकला अशा प्रकारे व्हिप क्रीम लावून घेतलेले आहे आणि स्क्रॅपरच्या सहाय्याने फिनिशिंग देत आहे. अशा प्रकारे स्क्रॅपरच्या आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित अशी फिनिशिंग केकला करून घ्यायची आहे. आता वरच्या क्रीमला आपण स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत. बघू शकता खूपच सुंदर अशी आपली केकची फिनिशिंग झालेली आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे एक लाईनचं स्क्रॅपर घेतलेलं आहे आणि त्या लाईनच्या स्क्रॅपरने अशा प्रकारे आपण डिझाईन करून घेत आहोत. त्यानंतर केकला डिझाईन करण्यासाठी अशा प्रकारे मी एक स्टार नोझल घेतलेला आहे आणि पिंक जेल कलर घेतलेला आहे. हा जेल कलर पॅकिंग बॅगमध्ये 2 ते 3 थेंब फक्त टाकलेले आहे. आणि यामध्ये आपण जी व्हिप क्रीम तयार करून घेतलेली व्हाईट कलरची, ती अशा प्रकारे भरून अशा प्रकारे केकवर फ्लावर्स तयार करून घेत आहे. एकावर एक ओव्हरलॅप करायचे आहेत फ्लावर्स अशा प्रकारे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी 2 चमचे जेल घेतलेला आहे, न्यूट्रल जेल, आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी आणि पिंक जेल कलर टाकलेला आहे. अशा प्रकारे जेल तयार करून घेतलेला आहे. आणि हे जेल जे आहे ते आपण केकच्या मध्यभागी अशा प्रकारे स्प्रेड करून घेणार आहोत, पसरवून घेणार आहोत. त्यानंतर त्या स्टार नोझलच्या मदतीने मी अशा प्रकारे फ्लावर्स तयार करून घेत आहे. ह्या 2 फ्लावर्समधलं जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, ते सेम असलं पाहिजे. जर हे डिस्टन्स कमी जास्त झाले तर आपली ही डिझाईन पाहिजे तेवढी सुंदर दिसत नाही. डिस्टन्स मेंटेन करायचं आहे, एकसारखं डिस्टन्स ठेवायचं आहे. अशा प्रकारे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर पॉइंटेड नोझल घेतलेला आहे मी, ज्याने आपण नावं टाकतो ते नोझल घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे 2 फ्लावर्समध्ये अशा प्रकारे लाईन तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या ज्या लाईन्स आहेत त्यावर शुगर बॉल्स मी लावून घेत आहे. अशा प्रकारे ज्या लाईन्स केलेल्या आहेत 2 फ्लावरच्या मध्ये, त्यामध्ये अशा प्रकारे शुगर बॉल्स लावायचे आहे. त्यामुळे आपला केक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे फ्लावर्स आहे, ह्या फ्लावर्समध्येही एक अशा प्रकारे शुगर बॉल्स ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर सर्वात छोट्या स्टार नोझलने मी अशा प्रकारे बॉर्डर करून घेतलेली आहे आणि शुगर बॉल्सने डेकोरेशन करून घेतलेलं आहे केक. त्यानंतर हॅपी बर्थडेचं टॅगही लावलेलं आहे, त्यामुळे आपला केक खूप सुंदर असा दिसत आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोर येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा असे नवीन आईसकेकचे व्हिडिओ तसेच रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर. तोपर्यंत टेक केअर.